तुला करते मला चल की आता काय बघते मॅथ हा मॅप लावते नमस्कार मी समीक्षा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षाज ब्लॉग तर आज आहे 5 मे आणि जसं की मी माझ्या बड्डे दिवशी म्हटलेलं 5 तारखेला माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न आहे तर आज माझ्या स्कूल फ्रेंडचं लग्न आहे ज्याचं की नाव आहे रईस आणि कौशल आणि मी आज चाललो आहे त्याच्या लग्नाला सो सगळ्यात आधी आम्ही गेलो मोनाकडे काल मोनाचं आणि माझं डिस्कशन झालं सो ती पण येणार होती तर मग मला म्हटलं की येतं येतं माझी बाईक घेऊन येतं त्यामुळे मी मोनाच्या घरी गेलेले सकाळी सकाळी आणि त्यानंतर मग तिची स्कूटी घेऊन आम्ही पहिलं सगळ्यात आधी वाकडला जाणार होतो तिच्या घरी आणि त्यानंतर मग सगळे मिळून भाऊजी पण येणार होते सो भाऊजी भाऊजी मोना मी आणि कौशल मिळून मग त्यानंतर मग जाणार होतो लग्नाच्या ठिकाणी बरोबर सकाळी 6 वाजता मी उठले त्यानंतर सगळं आवरलो आणि त्यानंतर मग कौशलला पण उठवलं कारण की कौशल म्हटलं मला उठव म्हणून कारण की तो लवकर उठत नाही तर मग सगळं आवरून वगैरे झालं आणि त्यानंतर मग बरोबर 8 वाजता आम्ही गाडी घेतली आणि त्यानंतर मग निघालो आमच्या कौशलची स्किल अजून माहित नाहीये तुम्हाला आता आम्ही संभाजी चौकात पोहोचलोय ट्रॅफिक म्हणते सिग्नल लागतात नाही 150 मीटर नंतर लेफ्ट माझ्याकडनं दरवेळेस हे चुकतो बर का हा मॅप 30 मीटर पासन असं आत जायचंय हा हा चल इथनच हा इथनच लेफ्ट हा आतमध्ये आत हा हीच बिल्डिंग असं बरोबर हा भारतरत्न आलो आलो हा परत आता पुढे जा चल नाही आता राईट घे लाव सर कौशलने एकदा सुखरूप आणलंय मोनाच्या घरी चलो पाहून तस लागलं ह्यानी तुझ्या घरनं मी मोनाच्या घरी पहिल्यांदाच गेलेले त्यामुळे मग आम्हाला पाऊण तास लागला तसं जर पोचायचं म्हटलं तर 20 मिनटं किंवा 25 मिनटं लागतात पोचायला त्यानंतर मग मोनाने चहा वगैरे केला कौशूसाठी आणि मी चहा तर पित नाही त्यामुळे मला मोनाने मस्तपैकी थंड थंड फालुदा खायला दिलेला सो फालुदा वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही सगळे निघालो मोनाने कॅब बुक केलेली आम्ही कुठेतरी भाऊजीसोबत पहिल्यांदा चाललेलो सो मला थोडंसं असं ऑकवर्ड फील होत होतं की मी कशी शूटिंग करू कशी शूटिंग करू तर त्यानंतर मोना आणि भाऊजीच म्हटले की काय आज ब्लॉग वगैरे काय नाही का त्यानंतर मग मी व्हिडिओ शूटिंग चालू केली
आणि नेमका चोरी कांचनचा काही बाजार होता तर सगळीकडे नसती, गर्दी गर्दी होती आणि ट्रॅफिक होतं, तर रईसने आम्हाला दुसरा वे सांगितलेला, तर तिथे पण आम्ही अडकलो. तर तिथे आम्ही 15 ते 20 मिनटं थांबलेलो कारण की रेल्वे क्रॉसिंग होती. आणि त्यानंतर मग फायनली रेल्वे गेले, 2 रेल्वे गेल्या आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा निघालो. ब्लॉग मध्ये सगळं येते. गर्दी आहे बाई तशी. आता वाजलेत 11:40. अरे हे वेगळंच आहे हॉल पुढे. कुठे ग हॉल पुढ पुढ. थांबलेत बाबा रईसचे गाववाले. झालं बरोबर. आम्ही निघालो 9 वाजता आणि आता आम्ही पोचत आलो आहोत, म्हणजे पोचलोच आहे फायनली. तर आम्हाला बरोबर 2.5 तास लागले इथे हॉलवर पोचायला आणि फायनली आम्ही इथे पोचलो. मुस्लिम कास्टमध्ये मी पहिल्यांदाच लग्नाला गेलेले, सो मला तिथल्या काही रीती वगैरे माहिती नव्हत्या. सो मला पहिल्यांदाच कळलं की मुलगी स्टेजवर येत नाही, फक्त मुलगाच असतो, जे की कबूल कबूल हे कबूल हे काय म्हणतात. तर त्यावेळेस तर इकडे आत्ता ह्या रईस थांबलेला आहे आणि तिथेच जे रूममध्ये आहे ती काही मुलगी असते आणि त्यांच्या इथे पडदा वगैरे धरला जातो आणि तिथेच रईस उभा राहून कबूल हे म्हणत होता. नंद मेरे मुआजर को अपनी निगाह में
सो अशा पद्धतीने रईसचं लग्न संपन्न झालं आणि मी त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आम्ही जेवण वगैरे आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तर खूप सारी मज्जा आली, आम्ही वाटेत खूप साऱ्या गप्पा मारल्या कारण की मोना आणि मी खूप दिवसानंतर भेटलेलो. तर मला मोनाने आत्ता येते पुण्यामध्ये ड्रॉप केलं आणि ते मग पुढे वाकडला जायला निघाले. त्यानंतर मग आम्ही भोसरीची बस पकडली आणि कौशलाने मी निघालो यायला. तर भेटूया पुन्हा काहीतरी नवीन घेऊन. टिल देन ट्राय वन्स वॉट द सी यू कॅन डू अँड यू विल नेवर पे अटेन्शन टू देअर लिमिटेशन्स. अगेन थँक्यू. बाय बाय.